आणि आता बातम्या विस्ताराने. ससून आणि खासगी रुग्णालयामध्ये प्रत्येक महिन्याला 400 ते 500 पेक्षा अधिक मृत्यू कोरोनानं होत आहेत. मात्र ते कोरोनानं झालं हे दाखवता येत नाही, कारण हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी अथवा दाखल झाल्यानंतर त्याचा मृत्यू लगेच होतो. मृत्यूनंतर एक्सरे काढल्यानंतर त्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येतात, अशी धक्कादायक माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. विधान भवन येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना मोहोळ यांनी माहिती दिली आहे. केंद्राच्या ज्या गाईडलाईन आहेत त्यानुसार मृत्यूनंतर कोरोना टेस्ट केली जात नाही. माझा प्रशासनावर कोणताही आरोप नाही, परंतु हे वास्तव आहे, ते समोर आलं पाहिजे. खासगी हॉस्पिटल आणि प्रशासन यांच्यामध्ये समन्वय नाही हे यावरून स्पष्ट होतं. केंद्रीय पथक जे पुण्यात आलं होतं त्यावेळेस देखील मी हेच निष्कर्ष सांगितले होते, असंही मोहोळ यांनी सांगितलं आहे. पुणे महापालिकेनं आत्तापर्यंत 250 ते 300 कोटी रुपये कोरोनासाठी खर्च केले आहेत. जम्बो हॉस्पिटलसाठी देखील 25% रक्कम देण्यास तयार आहे. महापालिकेचे काही मर्यादा आहेत, त्यामुळे येथून पुढं राज्य सरकारने आर्थिक मदत केली पाहिजे. ICU आणि ऑक्सिजन बेड पुण्यात कमी आहेत, असंही महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे. गेले 4.5 महिने ह्या सगळ्या कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती पुणे महानगरपालिकेने जवळपास 250 ते 300 कोटी रुपये खर्च केलेत. आणि आत्ता नव्यानं उभ्या राहणाऱ्या जम्बो सेंटरसाठी सुद्धा पुणे महानगरपालिका आपल्या हिस्सेची रक्कम देण्यासाठी निश्चितपणे तयार आहे. परंतु भविष्यामध्ये याचा सगळा विचार करता आत्ता राज्य शासनाने पुणे महापालिकेच्या एकूण आर्थिक परिस्थितीची क्षमता पाहता, मर्यादा पाहता, पुढच्या काळामध्ये पुणे महापालिकेला आर्थिक स्वरूपाची मोठी मदत उभी करून द्यावी, पाठिंबा दिला पाहिजे, पाठीशी उभं राहावं अशी मागणी त्याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही केली. दुसऱ्या बाजूला जी ससून हॉस्पिटलमध्ये टेस्टिंग कॅपॅसिटी वाढवण्याची यंत्रणा राज्य सरकारच्या माध्यमातून उभी राहणार होती, गेले 2 महिने त्याच्यावरती फक्त चर्चा झाली, अजूनही ती टेस्टिंग कॅपॅसिटी वाढवण्याची क्षमता ससूनमध्ये उभी राहिली नाही. आणि जेणेकरून NIV आणि ससूनची जी का आत्ताची टेस्टिंग कॅपॅसिटी आहे ती अत्यंत त्याला मर्यादा आहेत, कमी स्वरूपात होते, त्यामुळे ती लवकरात कार्यान्वित करावी. रोज कोरोनाच्या एकूण मृत्यूचा आकडा आपण पाहतो, परंतु त्याच्यामध्ये एक मोठा धक्कादायक खुलासा ससूनच्या माध्यमातून करण्यात आला, ते मी आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं की हॉस्पिटलमध्ये ससूनमध्ये अथवा खासगी हॉस्पिटलमध्ये दर महिन्याला 400 ते 500 मृत्यू असे होत आहेत की जे कोरोनाने होत आहेत परंतु ते कोरोनाचे झालेले हे आपल्याला दाखवता येत नाही, कारण त्यांचा मृत्यू हॉस्पिटलमध्ये तातडीनं गेल्यानंतर तिथे होतो आणि मृत्यूनंतर टेस्ट केली जात नाही, परंतु ज्यावेळेला त्यांचे एक्सरे घेतले जातात त्यावेळेला रोज 12 मृत्यू कमीत कमी ससूनला हे कोरोनाने होत आहेत परंतु ते कोरोनानं दाखवता येत नाहीत, याची एक चौकशी केली पाहिजे. आणि हे मृत्यू होणार नाहीत भविष्य काळामध्ये यासाठी थोडीशी काळजी आणि त्याच्या आघाडीवरती काम प्रशासनाने केलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.